सगळं आज उद्ध्वस्त झालं आहे. मी काहीच राहिलं नाही माझ्यापाशी. आज औषध पिण्याची पाळी आलेली आहे. काय करावं काय नाही हे शासनाने दखल घ्यावी. कापसाच्या पिकावरील तणनाशक नष्ट करण्यासाठी शेतात करण्यात आलेल्या फवारणीमुळे 8 एकर क्षेत्रातील शेतकऱ्याच्या कापसाच्या पिकाचं नुकसान झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील पुनर्वसन केलेल्या वाडी गावात घडली आहे. या फवारणीमुळे कापसाचं पीक पूर्णपणे नष्ट झालं असून शेतकऱ्याचं 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. आधीच वरून राजाना पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेला असताना दुसरीकडे रेट्रो पॅरोकोट डिक्लोराइड हे तणनाशक फवारणी केल्यानं कापूस पिकाचं नुकसान झालं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतीच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या लांबकानी येथील देवेंद्र फर्टिलायझर्स या दुकान मालकाविरोधात प्रशासनानं गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणीही वाडी येथील नुकसानग्रस्त शेतकरी ललित भीमसिंग गिरासे यांनी शासन प्रशासनाला केली आहे. तसेच संबंधितांविरोधात कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देखील त्यांना दिला आहे. मी लांबकणी येथून देवेंद्र फर्टिलायझर लांबकणी येथून औषधी घेतली. टेट्रो सुदर्शन कंपनीचं औषध होतं ते कपाशी पिकावरती दिलं त्यांनी. तणनाशक हे मारा म्हणे तणनाशक तण मरून जाईल. सगळी कपाशी मेलेली 8 एकर कापूस सगळा वाया गेलेला आहे. आता पर्याय काहीच उरलेला नाही. शासनाने काहीतरी त्याच्यावर कारवाई करावी. देवेंद्र फर्टिलायझरवरती तर आम्हाला काहीतरी न्याय मिळावा. शासनाने भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे. नाहीतर पुढील काळ आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. शासन जबाबदार राहील. याची दखल घ्यावी ही नम्र विनंती आहे. हात जोडून विनंती आहे. रेट्रो पॅरोकॉट डिक्लोराइड या कंपनीचे तणनाशक 8 एकर क्षेत्रात फवारणी केली होती. मात्र फवारणी केल्यानंतर 8 एकर क्षेत्रातील 80 क्विंटल कापसाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे संबंधित खत विक्रेत्या दुकानदाराची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा व झालेल्या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर अन्य शेतकऱ्यांनीही यावेळी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे नुकसान आहे ते आपल्याला थोडं समोर आहे सत्यता आहे. आणि त्या फर्टिलायझरवाल्याने चुकीची माहिती देऊन जी औषधी दिलेली आहे समोरील शेतकरी आम्ही गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या जवळ भानगड करायला आले आहेत का. ही नुकसान झालेली त्यांनी दखल घेतली नाही आणि वरून आम्हाला दामदुट्टी करून आम्हाला सांगितलं की काय होणार नाही तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा. मग आता आज तारखेला आपण आम्ही कृषी अधिकारी यांना लेटर दिलेली आहे आणि त्या लेटरची दखल उद्या परवा ते येणार आहेत पंचनाम्यासाठी. पण आज ही परिस्थिती डोळ्यासमोर आहे. आज व भगवंत तर पाऊस वेळेवर पाडत नाही आणि राब राब राबून शेतकरी एवढं पीक करतो आणि एवढं पीक जळालं हे फक्त चुकीची माहिती देऊन त्यांनी जी औषधी दिली देवेंद्र फर्टिलायझर्स लांबकानी यांच्यावर शासनाने कारवाई करावी. आणि तर तो शेतकऱ्याचा आज 11 एकर म्हणजे 11 बिघा म्हणजे 8 एकर कापूस तोडून त्यांच्याजवळ दुसरा कुठला पर्याय नाही राहिलेला आहे. आज पूर्ण ते नुकसान त्यांचं झालेलं आहे पिकाचं. तेवढं शासनाने काळजी करून दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा. तर संबंधित शेतकऱ्यानं केणीवर मारण्याचं तणनाशक खरेदी केले होते. त्याला कापसावर न मारण्याचं सांगितलं होतं. त्यामुळे तणनाशक चुकीच्या पद्धतीनं फवारणी केल्यानं शेतकऱ्याच्या कापसाच्या पिकाचं नुकसान झाल्याची माहिती देवेंद्र फर्टिलायझरचे प्रवीण गिरासे यांनी दिली आहे. पाहूया ही बातमी. मानसिंग गिरासे, देवेंद्र फर्टिलायझर लांबकानी.
समोरच्या माणसाने आमच्याकडनं किणी मारण्यासाठी तणनाशक मागितले होते. त्यास आम्ही विचारले कशावर मारतोय, आणि कापसावर मारण्याचं सांगितलं. आम्ही तिला क्लिअर सांगितलं कापसावर मारायला चालणार नाही, परंतु तिने चुकीच्या पद्धतीने तणनाशक वापरल्यामुळे त्याचा कापूस मिळाला, त्यास आम्ही जबाबदार नाही. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मालगाव येथे शेतीच्या वादातून थेट गावठी पिस्तुलातून गोळी झाल्यानं बाप लेकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या थरारक घटनेत अविनाश खर्डे वय 23 वर्ष या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याचे वडील सुकाराम खर्डे वय 42 वर्ष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेतील अन्य 3 जणांवर उपचार केले जात आहे. सदरील घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शेती खोदण्याच्या वादातून मलगावच्या पिंपलीपाडा येथे 2 गटांमध्ये हा वाद झाल्याचं बोलले जात आहे. या वादातूनच थेट गावठी कट्ट्यातून 2 राऊंड फायरिंग करण्यात आले आहे. यात या पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. यांसह रायसिंग खर्डे, गणेश खर्डे व सुनील पावरा या घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहे. ग्रामीण भागात शेतीवरून वाद होणे नवीन नाही. हे वाद समोपचारानं मिटवले जातात, मात्र कधी कधी हे वाद विकोपाला गेल्यानं जीव घेणे हल्लेही होतात, असे या घटनेतून समोर आलं आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी ही जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिरपूर तालुक्यातील समस्त आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात विविध समाज बांधवांनी सहभागी होत पाठिंबा दिला आहे. तत्पूर्वी सकाळी महामार्गावरील सांगवी गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. तर मोदी सरकारचा निषेध व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांचं दहनही करण्यात आलं आहे. मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर येथे समस्त आदिवासी संघटनांतर्फे बुधवारी दुपारी 12 वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात चोपळाजींपासून झाली. काही अपवाद वगळता मोर्चा शांततेत प्रांत कचेरीवर पोहोचला. यावेळी प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी सत्यम गांधी यांना निवेदनही देण्यात आलं. दरम्यान आदिवासी संघटनांतर्फे मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी येथे रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. एकंदरीतच या घटनेचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त करण्यात आला आहे. येथे सांगवी येथे रस्ता जाम केले, हायवे जाम केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही समस्त शिस्तीने व्यवस्थित प्रांत ऑफिसला आमचा सरळ मोर्चा असणार आहे. प्रांत ऑफिसला आम्ही राष्ट्रपती यांना, प्रांत कार्यालयातर्फे राष्ट्रपती यांना आम्ही निवेदन देऊ इच्छितो आहोत. मी समस्त भारत देशाच्या जनतेला आणि समस्त आदिवासी समाजाच्या वतीने एक हे करतो, आवाहन करतो. आम्ही काय चुकलं असेल हो आमच्या तिथल्या माता भगिनींचं काय, एवढं आम्ही काय केलं काय, आम्ही कोणाचं काय बिघडवलं. आमच्या आया बहिणींना तुम्ही रस्त्यावर तुम्ही नग्न फिरवता, अजून काय करायचंय? तोपर्यंत आम्ही शांतच बसायचं का? काय करणार आहे आम्ही? एवढी नग्न दिंड काढता यार, आमच्या माता बहिणींना नग्न दिंड काढता आणि सोशल मीडिया येते आमच्यापर्यंत. तर आम्ही आदिवासी समाज शांत प्रिय आहे, शांत आहे म्हणून काय किती शांत राहणार? आमचा आक्रोश किंवा आमचा व्याप मा आहे ना, आम्ही बी रस्त्यावर येऊ ना अहो. आम्ही भारताचे मूळ मालक आहोत आणि आमच्या मूळ मालक आम्ही
या देशाचे मालक आहोत आणि आमच्या बायांना तुम्ही लोक रस्त्यावर दिंड काढता ही खूप शर्मेची बाब आहे। समस्त मी शासनाला कायद्याला विनंती करतो की ही ह्या घटनेला ज्यांनी हे दिलंय हातभार लावलाय त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देऊन एक आमच्या समाजाला प्लीज न्याय देऊन द्यावी मी शासनाला कोर्टाला विनंती करतो। मोर्चात सुमारे हजारोच्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते। प्रतिनिधी सुनील पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। दैनंदिन दिवसाची सुरुवात सकाळच्या एक कप चहाने होते, मात्र या चहासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाच्या शुद्धतेबाबत सर्वत्र कमालीची उदासीनता दिसून येत आहे। एकीकडे दुधाच्या वाढणाऱ्या किमती आणि दुसरीकडे दुधात होणारी भेसळ यामुळे किशोरवयीन मुलांसह शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे। शहरात विक्री होणाऱ्या दुधात पाण्याची सर्रास भेसळ होत असल्याचं जिल्हा दूध भेसळ समितीच्या कारवाईतून उघडकीस आलं आहे। अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली आहे। समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे। साखळी रोड भागातील दुकानावर कारवाई करत समितीने या भेसळयुक्त दुधाची विल्हेवाट लावली आहे। या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहेत। विविध नामकिंत कंपन्यांच्या तसेच डेअरीच्या पिशव्यांमधील दुधात भेसळ करून तसेच बनावट कंपनीच्या नावांचा वापर करून अवैधरित्या भेसळयुक्त व रसायनयुक्त दुधांची विक्री रोखण्यासाठी यंत्रणांनी संयुक्त कारवाई करावी अशा सूचना अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांनी केल्या आहेत। दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती। त्या अनुषंगाने जिल्हाभरात मोहीम राबवली जात आहे। दूध हे भेसळयुक्त करू नये, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाच्या विविध कलमांवर कारवाई केली जाईल असे आवाहनही या समितीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। जिल्हा दूध भेसळ समितीची बैठक आम्ही 10 तारखेला आयोजित केलेली होती अपर जिल्हाधिकारी साहेब केकान साहेबांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यात अपर पोलीस आयुक्त पण होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जी आरप्रमाणे दूध भेसळ समितीची प्रत्येक जिल्ह्यात कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे। त्यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये पण आम्ही सर्व धुळे जिल्ह्याचे समिती सदस्य आहोत आणि या समितीमध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी धुळ्यामध्ये धडक कारवाई करण्यासाठी केकान साहेबांनी 10 तारखेला ज्या पद्धतीने सर्वांना सूचित केलेलं होतं त्याप्रमाणे आता आम्ही आज पहिली धडक कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये साखरी रोडला दूध भेसळसाठी आम्ही इथे एकत्रित झालो। आमच्याकडे लॅक्टोस्कॅन नावाचं एक मशीन आहे, त्याच्याने आम्ही दुधाचं भेसळ कुठल्या प्रमाणे आहे खास करून त्याच्यामध्ये दुधात पाण्याची भेसळ आणि इतर SNF आणि फॅट परसेंटेज बदलण्यासाठी ज्या काही भेसळी केल्या जातात त्याचं चेकिंग केलं जाते। त्यातलं आम्ही इथे आता धडक कारवाईमध्ये 10 ते 12 जे पशुपालक इथे दूध घेऊन आलेले होते त्यांचं दूध तपासण्यात आलं। त्या तपासणीअंती त्याच्यामुळे जवळपास 8 दूध विक्रेत्यांकडे पाणी सापडलेलं आहे त्या दुधामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात, आणि जवळपास 150 ते 160 लिटर दूध आम्ही आता इथे नष्ट केलेलं आहे। तरी आम्ही आवाहन करतो की यापुढे सर्व दूध वितरकांनी, दूध संकलकांनी त्यांनी योग्य प्रकारे दुधाचं निराण करावी आणि त्याच्यामध्ये गाई मशीनपासून जेव्हाही दूध काढतो तिथून तर दूध वितरण करेपर्यंत कुठेही दुधामध्ये भेसळ करू नये। जर भेसळ केली तर अन्न व औषध प्रशासनाने ज्या पद्धतीने ॲक्ट्स आहेत त्या पद्धतीने त्या ॲक्टच्या दृष्टीने पोलीस कारवाई करण्यात येईल। तरी या सगळ्यांना आवाहन करण्यात येते की यापुढे कुठल्याही प्रकारची भेसळ इव्हन पाण्याचीसुद्धा करू नये ही विनंती, आणि दर 15 दिवसांनी दुधाची भेसळ धडक कारवाईने सरप्राइझिंगली कुठेही व्हिजिट करण्यात येईल। यावेळी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉक्टर अमित पाटील, सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासनातील संतोष कांबळे, विजय गरुड सहाय्यक जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, आयुक्त पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर RM शिंदे तसेच प्रितेश गोंधळी यावेळी उपस्थित होते।
बैलाला, त्या आमदार खासदारच्या बैलाला। दाऊ रस्त्यावरील जुन्या शहादा रोडवरील रेल्वे गेटजवळ अमरावती नदीजवळून तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे पुलाखालून डांबरी रस्ता तयार करून द्यावा व काही महिन्यांनी रेल्वे गेटजवळ भुयारी मार्ग तयार करावा। तसेच बामणे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असून ठेकेदाराने सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन शिवसेना पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दोंडाईच्या येथील दाऊ रस्त्यावरील रेल्वे गेट हे दर 15 ते 20 मिनिटांनी बंद होत असते। या रेल्वे गट मार्गाने जाणाऱ्यांना अनेक अडचणी येतात। 3 वर्षांपूर्वी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते, तेव्हा रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल बांधण्याचे काम करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कुठलेच काम सुरू झालेले नाही। आज 3 वर्ष होत गेले, मात्र या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही। यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। आंदोलकांनी नायब तहसीलदारांना निवेदन दिलं आहे, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिला आहे। दोंडाईचा बामणे रस्त्यावरती ज्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचं काम चालू आहे, त्या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे। परवा मध्य प्रदेशातील एक लहानसा बाळ त्या ठिकाणी खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला, कारण त्या ठिकाणी खड्डे आणि गारा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि सर्व्हिस रोडवरती त्या ठेकेदाराने त्या ठिकाणी जी सोय करायला पाहिजे होती, तो रस्ता बनवून द्यायला पाहिजे, तो बनवलेला नाही आहे। आणि मग आमची मागणी आहे की त्या ठेकेदारावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि रेल्वे प्रशासनाने त्या उड्डाणपुलाचं काम तात्काळ मार्गी लागावं। 3 वर्षापासून ते काम चालू आहे, अतिशय धीमे गतीने काम चालू आहे, काहीतरी कारणं सांगताय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जुना शहादा जे गेट आहे हे गेट कायमस्वरूपी बंद करावं आणि त्याऐवजी त्या ठिकाणी अमरावती नदीकडनं रस्ता आम्हाला त्या ठिकाणी तयार करू, दाऊड मंदानं झोतवाडा शेंदवाडा साऊर तावखेडा असे 8-10 गावं त्या ठिकाणी आणि सिंधी कॉलनी यांचा नेहमीचा येण्याजाण्याचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती त्या ठिकाणी नदीकाठावरनं रस्ता तात्काळ तयार करून द्यावा रेल्वे प्रशासनाने। आणि या जर मागण्यांची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही, आज या ठिकाणी आम्ही अप्पर तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे, पोलिसांनी आम्हाला अटक करून सुटका केलेली आहे, परंतु 15 ऑगस्टला आम्ही रेल रोको करणार आणि या ठिकाणी एकही रेल्वेला या मार्गाने जाऊ देणार नाही, असा निर्धार महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी करीत आहोत। आजचं आंदोलन हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे। या रस्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली होती। आंदोलनादरम्यान दोंडाईच्या पोलीस प्रशासनाने सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे नेले व नंतर काही वेळात त्यांना सोडून दिले। प्रतिनिधी संजय कोळी, माझा महाराष्ट्र न्यूज, दोंडाईचा। गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतला। त्याच्या अंगझडतीत पोलिसांना गावठी कट्टा मिळून आला आहे। 1000 रुपयांचा गावठी कट्टा मोहाडी पोलिसांनी जप्त केला असून या तरुणाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। सदरचा गावठी कट्टा मित्राच्या मदतीनं उमरटी येथून आणल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा उमरटी कनेक्शन उघड झालं आहे। उमरटी येथून सातत्यानं शस्त्रांची होणारी तस्करी रोखण्याचं मोठं आव्हान देखील पोलीस दलासमोर निर्माण झालं आहे। शुभम जगन साळुंके माळावसा टेके रोड मोहाडी उपनगर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडील 25,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा मोहाडी पोलिसांनी हॉटेल रेसिडेन्सीजवळील फ्लाय ओव्हर पुलाखाली असणाऱ्या रस्त्यावरून जप्त केला आहे। पोलिसांनी आरोपीची अधिक विचारपूस केली असता त्यानं त्याचा मित्र बाळा साळवे राहणार पिंपनेर यांच्या मदतीने महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेरेषेवरील असलेल्या उमरटी गावाकडून आणल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेतून पोलीस अधीक्षक संजय बारकुडे यांनी दिली आहे। जिल्हा त्या काळापण एक कट्टा हस्तगत केला आहे, त्यामध्ये त्या व्यक्तीनं कट्टा हस्तगत केलेला आहे, त्याचं नाव आहे शुभम जगन साळुंके। आणि ह्यातल्या त्या कट्ट्यामध्ये आपल्याला राऊंड टाईम मिळाला नाही, परंतु त्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा जो कट्टा होता हा तो सांगतो आरोपी की बाळा साळवे ज्याचा एक मर्डर झाला होता पिंपणेरच्या त्याच्याकडचा कट्टा ह्याकडे मिळालेला आहे। आणि हा जो आरोपी आपण अटक केला आहे शुभम जगन साळुंके ह्याच्यावर प्रॉपर्टीच्या ऑफिसर बॉडी ऑफिसपण दिसून येतात,
आझादनगरला दोन गुन्हे आपल्याला दिसून येतात. अंबडनगरचा की एक चोरीचा गुन्हा दिसून येत आहे. त्यावर हा शातीर गुन्हेगार आहे आणि यावर थोडी माहिती मिळाली होती याकडे काही कट्टे आहेत म्हणून आणि ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपलं हे कट्ट्यामधून आलेलं आहे. त्या कामगिरीबद्दल शशिकांत पाटील जे गुवाहाटीवरचे नवनियुक्त पी आय आहेत आणि त्यांच्या अधीन असलेले पी एस आय हेमंत राऊत यांनी हे कारवाई केली आहे. त्यांनी टीमने कारवाई केली आहे. त्या कारवाईबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. शुभम साळुंखेबद्दल आणखी ज्यादा जास्त माहिती आपल्याला मिळू शकते आणि इतर गुन्ह्याची उकल होऊ शकते या दृष्टीने पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकोंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, पोलीस नाईक भूषण सपकाळ, अविनाश पाटोळे, संदीप पाटील आदींनी ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज आयटकने धुळे महापालिका प्रशासनाला निवेदन दिला आहे. या मागण्यांसाठी मनपा प्रवेशद्वारासमोर निदर्शनेही करण्यात आली आहे. अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतन श्रेणी व भत्ता लागू करावा. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत अशा स्वयंसेविकांना 18,000 रुपये व गट प्रवर्तकांना 25,000 रुपये मानधन देण्यात यावं. यांसह विविध मागण्यांचं निवेदन मनपा प्रशासनाला आयटकच्या वतीनं देण्यात आलं आहे. सदर हे निवेदन आयटकचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं आहे. धुळे जिल्हा आयटक अध्यक्ष, आज आम्ही अशा कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यासंबंधी माननीय आयुक्त साहेबांना यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव यांना निवेदन पाठवण्यात यावं अशी विनंती करून सत्र मागण्याचे निवेदन आम्ही आयुक्त साहेबांना सादर केले आहे. तरी मुख्यमंत्री साहेबांनी पावसाळी अधिवेशनात आमच्या प्रलंबित मागण्याचा विचार व्हावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि आशांना लवकरच आमच्या मागण्या सोडाव्या अशा आयटकच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करीत आहोत. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.